ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास चालू आहे। अधिक मासात स्नान दान व भगवंतांच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे। आपण अधिक मासात जे काही स्नान दान पूजन करतो त्याचे फळ आपल्याला अधिकात अधिक मिळते। आजच्या व्हिडिओत आपण अधिक मासात केल्या जाणाऱ्या स्नानाचे काय महत्त्व आहे याविषयी माहिती घेणार आहोत। आपण त्याविषयी एक कथा पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊयात अधिक मासातील स्नानाची कथा। एका गावात एक म्हातारी राहत होती। तिला एक सून होती। एकदा अधिक मासाला त्यावेळी सासूने सुनेला सांगितले की अधिक मास आलेला असल्याने मी दररोज अधिक मासाच्या स्नानाला जाईल। त्यावेळी सुनेने सासूला विचारले की सासूबाई, अधिक मास म्हणजे काय आणि तुम्ही अधिक मासाच्या स्नानाला जाणार म्हणजे कुठे जाणार? त्यावेळी ती म्हातारी आजी म्हणाली, अगं, ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते म्हणजेच ज्या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करीत नाही तो महिना म्हणजे अधिक महिना। हा महिना 12 महिन्यांपैकी नसून 13वा महिना असतो म्हणून हा अधिक महिना। या महिन्याला पुरुषोत्तम मासही म्हटले जाते। श्रीहरी विष्णू भगवंतांचा हा महिना अतिप्रिय महिना आहे म्हणून पुरुषोत्तम मासात श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान दान आणि पूजन अवश्य करावे। त्यावेळी सुनेने विचारले की हे स्नान दान व पूजन कसे करावे? त्यावेळी म्हातारीने सांगितले की दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नदीवर जाऊन स्नान करावे। जवळ नदी नसेल तर तलावावर जाऊन स्नान करावे। त्यानंतर सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करून अधिक मासाचे महात्म्य पठन करावे। रामायण किंवा भागवताचे पठन करावे। अशा प्रकारे आपण अधिक मासाचे व्रत केले तर त्याचे श्रीहरी विष्णू भगवंतांच्या कृपेने अधिकात अधिक पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। अधिक मासाच्या स्नानाचे व पूजनाचे इतके फळ ऐकून सुनेने सासूला सांगितले की जर या व्रताचे इतके पुण्यफळ मिळत असेल तर मीही हे व्रत करेन। त्यावेळी सासूने सांगितले की नाही नाही, जर आपण दोघींनी हे व्रत केले तर सकाळची सर्व कामे कोण करेल? मी एकटीच हे व्रत करेन, तू घरातली कामे कर। त्यावेळी सून काहीच बोलली नाही, परंतु तिने मनातल्या मनात असा निश्चय केला की मीही अधिक मासाचे व्रत नक्की करेन। दुसऱ्या दिवशी सासू पहाटे 4 वाजता उठली आणि नदीवर स्नानासाठी निघून गेली। लगेचच सूनही उठली। तिला तर नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नव्हते म्हणून तिने घरातच माठाच्या खाली जे भांडे ठेवले होते त्यातील पाणी घेतले आणि भगवंतांचे नामस्मरण करता करता त्या पाण्याने स्नान केले। त्यानंतर छतावर जाऊन सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केले। त्यानंतर पटापट पटापट घरातले कामही आवरून घेतले, कारण सासूला त्यांनी नाही सांगितले तरी आपणही हे व्रत करतोय हे समजले तर वाईट वाटेल आणि त्या मला हे व्रत करू देणार नाहीत, असा तिचा रोजचा दिनक्रम झाला। दररोज ती स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य देत असे व देवांचे मनातल्या मनात नामस्मरण करीत असे। त्याबरोबरच घरातील सर्व कामेही पटापट आवरून घेत असे। तिला अधिक मासाचे पठन करणे तर शक्य नव्हते, परंतु सतत ती श्रीहरी विष्णू भगवंतांचे नामस्मरण करीत असे। ती दररोज विहिरीवर पाणी भरायला जात असे। मोठा हंडा व कळशीने ती पाणी भरीत असे। एकदा ती विहिरीवर पाणी भरायला गेली। विहिरीत तिने हंडा सोडला, परंतु तिला तो वर काढताच येईना। तिने खूप प्रयत्न केला, परंतु हंडा काही विहिरीतून बाहेर काढणे तिला जमेना। तिने विचार केला, अरे, दररोज तर मी अगदी सहज हा पाण्याने भरलेला हंडा बाहेर काढते, आज असे काय झाले? हंडा विहिरीतून बाहेर का निघत नाही? तिने इकडे तिकडे बघितले तर जवळच एक तरुण मुलगा उभा असलेला तिला दिसला। तिने त्याला हाक मारली आणि सांगितले की अरे दादा, माझा हा हंडा विहिरीतून बाहेर काढायला मला जरा मदत कर। मी दररोज तो सहज हंडा बाहेर काढते, परंतु आज काय झाले कुणास ठाऊक, हंडा विहिरीतून बाहेर काही येत नाही। तर तो मुलगा लगेचच मदतीला आला आणि त्याने तो हंडा विहिरीतून बाहेर काढून तिच्या डोक्यावर ठेवून दिला आणि सांगितले की सासू नदीत आंघोळ करते तर सून कुंडात, असे म्हणून तो मुलगा निघून गेला। सूनही आपल्या आपल्या घरी परतली, परंतु आता रोजचा हा नियमच होऊन गेला।
ती पाण्याला गेली की तिच्या हातून विहिरीतून हंडा काही बाहेर येत नाही आणि दररोज तो मुलगा तिची मदत करीत असे आणि असे म्हणत असे की सासू नदीत स्नान करते तर सून कुंडात स्नान करते। एके दिवशी सुनेने त्या मुलाला विचारले, अरे तू दररोज हे असे काय बोलतोस? तर त्याने तिला सांगितले की तू कुंडात आंघोळ करतेस ना। त्यावेळी तिने सांगितले, नाही। त्यावेळी तो म्हणाला, मला माहिती आहे की तू दररोज कुंडातच आंघोळ करतेस। ती म्हणाली, ते जाऊ दे, तुझे नाव काय आहे? तर मुलगा म्हणाला, माझे नाव जाणून घेऊन तू काय करणार आहेस? असे म्हणून हसून तो मुलगा तिथून निघून गेला। दररोज ती त्याला त्याचे नाव विचारी तर तो नेहमी टाळून देत असे। तुझे काम झाले तर बस ना, तुला माझ्या नावाशी काय देणे घेणे आहे? असे म्हणून तो हसून निघून जाई। परंतु हिने त्या मुलाला नाव विचारणे काही सोडले नाही। तर एक दिवस त्याने सांगितले की माझे नाव दामोदर आहे। त्या दिवसापासून ती त्याला दामोदर म्हणून हाक मारू लागली। आता अधिक मास पूर्ण झाला होता। अधिक मासाच्या समाप्तीचा दिवस होता। तर सासूने तिला सांगितले की उद्या अधिक मासाच्या समाप्तीचा दिवस आहे, मी एक जोडपे खाऊ घालणार आहे, तर छान पंच पक्वान्नांचा स्वयंपाक कर। सासूचे हे बोलणे ऐकून ती विचारात पडली की अधिक मासाचे व्रत तर मीही केले आहे, आता मी कोणते जोडपे जेवायला बोलावू आणि कसे बोलावू, काय करावे आणि काय नाही, या विचाराने तिला रात्रभर झोपही लागली नाही। सकाळी उठून तिने माठाच्या खाली असलेले पाणी घेऊन स्नान केले आणि सूर्यनारायणांना जल अर्पण करून श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केले आणि पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली। तिने पाहिले तर दामोदर तेथेच उभा होता। तिने तिची समस्या दामोदरला सांगितली। तेव्हा दामोदरने सांगितले, अगताई तू इतकी काळजी का करतेस? मी आहे ना, मी येईल तुझ्या घरी जेवण करायला। तर तिने सांगितले, अरे जोडपे बोलवायचे आहे, तू एकटा येऊन काय करशील? तर त्याने सांगितले, तू काळजी करू नकोस, मी माझ्या पत्नीलाही सोबत घेऊन येईन। परंतु सुनेने सांगितले, मी तर आता घरी गेले की स्वयंपाकाची तयारी करायला लागेल। उद्यापनाची तयारी झाली तर मी तुला कशी काय बोलवायला येऊ शकेल? मी आता घरी गेले की घरातून बाहेर पडू शकणार नाही, कारण माझी सासू घरीच असेल आणि त्यांना मी व्रताबद्दल काहीही सांगितलेले नाही। तेव्हा दामोदर म्हणाला की तू बिनधास्त घरी जा, स्वयंपाक कर, तयारी कर। तुझी सर्व तयारी झाली की आमच्यासाठी 2 ताटे वाढून तुळशी वृंदावनात ठेवून घंटी वाजवून दे, मी लगेचच तेथे येईन। तिच्या काही लक्षात आले नाही, हा इतक्या लांब असेल, मी घंटी वाजवली तर तिचा आवाज याला कसा काय ऐकू येईल? दामोदरने सांगितले, तू ती काळजी करू नको, मी तुझ्या घरी जेवायला नक्की येईन, फक्त मी जे सांगितले ते तसेच कर। ती म्हणाली, ठीक आहे, आणि घराकडे निघाली। घरी जाऊन तिने पटापट पंच पक्वान्नांचे भोजन तयार केले आणि सर्व तयारी करून सासूला सांगितले की स्वयंपाक तयार आहे, जोडप्याला बोलावून घ्या। सासूने जोडप्याला बोलावले आणि पुढे ओसरीत बसवले आणि पंच पक्वान्नांचे ताट वाढून दिले। सुनेने आणखी 2 ताटे वाढली व तुळस वृंदावनात ठेवून घंटी वाजवली। लगेचच दामोदर आपल्या सुंदर पत्नीबरोबर तेथे हजर झाला। तिने त्या दोघांना स्वयंपाकघरात जेवायला बसवले। सासूने सांगितलेले जोडपे पुढे बसले होते। ती घाईघाई जाऊन त्यांना वाढत असे आणि पुन्हा परत येऊन दामोदर आणि त्याच्या पत्नीला वाढत असे। अशा प्रकारे दोन्ही जोडपे सुग्रास जेवण करून तृप्त झाले। त्यानंतर सासूने त्या जोडप्याला साडी, कपडे, दक्षिणा, शिधा दिला, अनरसे आणि तांब्याचे भांडेही दिले। सुनेने हे बघितले आणि विचारात पडली की मी तर जोडपे खाऊ घातले, परंतु आता त्यांना काय देऊ? माझ्याकडे तर काहीही नाही आणि सासूला तर सांगू शकत नाही। दामोदरने लगेचच ओळखले व तिला जवळ बोलावले आणि तिला सांगितले की ताई, तू मला काहीही देऊ नकोस, फक्त एक एक तुळशीचे पान आम्हाला दे, तरीही तुझे व्रत पूर्ण होईल। सुनेला फार आनंद झाला। तिने घाईघाईने तुळशीची 2 पाने आणली आणि एक दामोदरच्या हातावर ठेवले तर दुसरे पान त्याच्या पत्नीच्या हातावर ठेवले। तोच त्या पानांचे सोन्याच्या नाण्यात रूपांतर झाले। तिला आश्चर्य वाटले, ती बघतच राहिली। तिने विचारले, आपण कोण आणि हे असे कशाने झाले? तेव्हा दामोदर हसू लागला आणि म्हणाला, अगं तू तर खूपच भोळे आहेस, तू मला अजूनही ओळखले नाही? मी श्रीकृष्ण आणि ही माझी पत्नी रुक्मिणी। असे म्हणून भगवंत त्यांच्या मूळ स्वरूपात प्रगट झाले।
ती बघतच राहिली। तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले। ती भगवंतांच्या चरणावर पडली आणि म्हणू लागली, देवा मला क्षमा करा, मी चुकले, मी तुम्हाला ओळखू शकले नाही। तुम्ही मला दररोज भेटत होतात आणि मी तुमच्याकडून काम करून घेत राहिले। देवा मला माफ करा, मी तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारत होते, मी तुम्हाला अरेतुरे केले। भगवंतांनी तिला उठवले आणि भगवंत तिला आशीर्वाद देऊन निघून गेले। पुढे सासूबाईंनी बोलावलेले जोडपेही जेवून निघून गेले। सासूने सुनेला सांगितले की चल आता आपण दोघीही जेवून घेऊयात, असे म्हणून त्या स्वयंपाकघरात आल्या। पाहतात तर काय, दोन ताटे भरून हिरे माणिक रत्ने भरलेली आहेत। त्यांचा संपूर्ण प्रकाश घरभर पसरलेला आहे। जवळच दोन तांबे आहेत, तेही सोन्याचे आहेत आणि भगवंतांच्या पायाची चिन्हेही उमटलेली आहेत। सून स्तब्ध होऊन फक्त दाराकडे पाहत आहे। सासूला आश्चर्य वाटले। तिने सुनेला हलवले आणि विचारले की हे सर्व काय आहे। सून भानावर आली आणि तिने घडलेली सर्व हकीकत आपल्या सासूबाईंना सांगितली। सर्व ऐकल्यावर सासूला खूप आनंद झाला। तिने सुनेला सांगितले की सुनबाई, तू तर खूपच भाग्यवान आहेस, तुझ्यासाठी श्रीकृष्ण भगवंत स्वतः रुक्मिणी मातेसोबत आपल्या घरी आले। सुनबाई तू खरोखर खूप महान आहेस, असे म्हणून सासूने सुनेला मिठीत घेतले। अशा प्रकारे सासू सुनेचे अधिक मासाचे व्रत पूर्ण झाले। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।